राहुल अरे आता ठाण्यामधून बोला सर, आज ठाण्यामध्ये आलेले आहात, प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरतायत, कशा प्रकारे विजय असेल ठाण्याच्या सगळ्या उमेदवारांचा? पोळा माजीवाडा मतदारसंघामध्ये आमदार प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा फॉर्म भरताय, तिसऱ्यांदा त्यांनी हॅट्रिक केली, आता चौकार मारणार आहेत ते। त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या या प्रचार नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि मिरवणुकीतून या ठिकाणी सर्वजण आले। खरं म्हणजे तीन वेळा या विभागाचं प्रतिनिधित्व प्रताप सरनाईक यांनी केलं, एक कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि या मतदारसंघामध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी जे सुविधा प्रकल्प आहेत, विकास प्रकल्प आहेत, ते आणण्याचं त्यांनी काम केलं, पूर्ण करण्याचं त्यांनी काम केलं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना लीड किती मिळणार हा एकच विषय आहे आणि मला वाटतं मागच्या लीडपेक्षा यावेळेस त्यांना दुप्पट लीड मिळेल अशा प्रकारचं काम त्यांनी या विभागामध्ये केलेलं आहे आणि म्हणून या कामाची पोचपावती जनता नक्की देईल। त्याचबरोबर महायुतीने केलेलं 2-2.25 वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीने केलेलं काम याची देखील तुलना होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, त्याच्यामध्ये स्टे दिलेले, स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आणि महायुतीने ते पुढे नेलेले प्रकल्प, सुरू केलेले प्रकल्प आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना या ठिकाणी आम्ही केल्या। म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं आम्ही काम केलं, उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत आणि म्हणून जनता जनार्दन महायुतीच्या पारड्यात यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोचपावती देतील आणि महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार पूर्ण थंपिंग मेजॉरिटीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येईल आणि जनतेची सेवा करायला तयार होईल। ती लवकरच यादी प्रसिद्ध होईल, दुसरी यादी, एक यादी प्रसिद्ध झाली दुसरी यादी होईल आणि आता मला वाटतं सगळ्याच बाबतीत सगळं अंतिम टप्प्यामध्ये आहे। कुठेही महायुतीमध्ये संघर्ष समन्वय कुठे नाही, म्हणजे कुठेही वादविवाद नाही, समन्वयाने सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि यामुळे नक्की एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, एक सकारात्मक आणि हॅपीनेस या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, त्यामुळे नक्की याची पोचपावती या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सगळं सुटेल ना लवकर, ते तुम्हाला कळेल, तुम्हाला सगळं एकदम दिलं तर पुढे बातम्या काय देणार तुम्ही, तुम्हाला थोडं थोडं देतोय। मशाल विरुद्ध धनुष्यबाण हा लोकसभेमध्ये जिंकलेला आहे, लोकसभेमध्ये 13 जागा आम्ही समोर समोर फाईट केल्या, त्यातल्या 7 जागा आम्ही जास्त जिंकल्या, 40% स्ट्राईक रेट त्यांचा, 47% स्ट्राईक रेट आमचा, त्याचबरोबर 2,60,000 मतं त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही घेतलेली आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये एवढं सगळं फेकाफेकी करून, फेक नरेटिव्ह करून सुद्धा धनुष्यबाण त्यांच्यावर भारी पडलेला आहे। मुख्य नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये आता सर्वत्र फिरणार आहात उमेदवारांच्या प्रचारार्थ, मुख्य नेते म्हणून तुम्हाला स्ट्राईक रेट या विधानसभेला काय वाटतं? स्ट्राईक रेटचं मी सांगितलं तुम्हाला की स्ट्राईक रेट जो आहे लोकसभेमध्ये एवढं सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवून सुद्धा, फसवून लोकांना, तरी सुद्धा स्ट्राईक रेट जो आमचा उभाटापेक्षा जास्त होता आणि महायुतीचा स्ट्राईक रेट जो आहे या निवडणुकीमध्ये कामाच्या बलबुत्यावर, कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल आणि सगळ्यांना चारी मुंड्याचित करेल। लोक चौकार षटकार मारतील या निवडणुकीमध्ये,
अनेक लोक जे आहेत काम आता बघा यात मतदार संघात किती काम झालं। दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही सर्व निर्णय रद्द करू, त्यामुळे लाडक्या बहिणी लाडके भाऊ या निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीला उत्तर देतील असं वाटतं। हा बिलकुल, कारण त्यांनी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू आम्ही केली त्याचवेळेस त्यांनी खोडा घातला, ते कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना चपराक दिली, हकलून लावलं, नंतर ते नागपूरच्या कोर्टात गेले, काँग्रेसचा एक वडपल्लीवार गेलेला आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना त्यांच्या पोटात सलती आहे आणि त्यांच्या डोळ्यात खुपती आहे, त्यामुळे नक्की आणि या त्यांनी सगळं सांगितलं की ज्या योजना केल्या तर आम्ही बंद पाडू, चौकशी करू, म्हणून त्यांना जनता साथ देणार नाही, त्यांचं सरकारच येणार नाही, त्यामुळे त्याला संधी मिळणार नाही। आणि लाडक्या बहिणीने ठरवलेलं आहे या लाडक्या भावांना पुन्हा या सरकारमध्ये आणायचं, आणि आमच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजना, कोणी कितीही काही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना वाढत जाईल, त्याचे पैसे वाढत जातील, आणि ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत एकही योजना बंद पडणार नाही, सर्व योजना या जनतेच्या आहेत, त्या जनतेसाठी आम्ही सुरू करू, जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करतायत त्यांना लोक पूर्णपणे त्यांचं कामकाज आणि त्यांना कायमस्वरूपी घरात बाबा त्यांची रणनीती लोकसभेला कळली, लोकसभेला ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले, पण त्यांची पळताबुळी थोडी झाली, कोकणामध्ये एकही जागा मिळाली नाही। बाळासाहेबांचं आणि कोकणाचं जे नातं होतं, जेव्हा बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आणि त्याच वेळेस बाळासाहेबांची बेईमानी केली, या जनतेची बेईमानी केली, त्याच वेळेस कोकणाने त्यांची साथ सोडली, एकही खासदार त्यांचा आला नाही, आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही। सर काँग्रेस